मित्रांनो, प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, मेरिट लिस्ट म्हणजे काय, मेरिट लिस्टचे राऊंड काय असतात, तर या तिघी गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि मला कमेंट्स करून खूप जण विचारत होते. तर प्रोविजनल मेरिट लिस्ट काय असते, फायनल मेरिट लिस्ट काय असते आणि राऊंड काय असतं, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सरळ आणि सोप्या भाषेत या तिघींमधला डिफरन्स सांगणार आहे, त्यानंतर या तिघी गोष्टी काय असतात. तर याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला या तिघी गोष्टी व्यवस्थितपणे समजतील. याच्या आधी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, जेणेकरून या डिजिटल युगातील अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी पाहायला मिळतील. आणि आपण काही टाइमपास न करता मेरिट लिस्ट बद्दलची ही माहिती पाहूया. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय. तर तुम्हाला शब्द माहिती असेल प्रोविजनल, प्रोविजनल म्हणजे तात्पुरता. तर प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची मेरिट लिस्ट, म्हणजे त्या मेरिट लिस्ट मध्ये जर का भविष्यात काही गोष्टी घडल्या तर चेंजेस होऊ शकतात. तर प्रोविजनल मेरिट लिस्ट कशी असते, तर प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला जनरल मेरिट लिस्ट नंबर मिळतो, कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट नंबर मिळतो. आणि या मेरिट लिस्ट मध्ये जनरल मेरिट लिस्ट मध्ये जे सर्व जे विद्यार्थी असतात, मग ते एम ए, एम एस सी, एम कॉम, बी ए, बी एस सी, बी कॉम, इंजिनिअरिंग, बी एस सी, ॲग्री, फार्मसी, आय टी आय, दहावी, बारावी, प्रत्येक ठिकाणी मेरिट लिस्ट ह्या लागत असतात. मग कोणतीही जरी मेरिट लिस्ट राहिली तर याच्यात या तिघी गोष्टी सारख्याच असतात, ही टर्म जी येतात ती सारखी असते. तर प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये जे जनरल मेरिट लिस्ट नंबर असतो, तर जनरल मेरिट लिस्ट नंबर हा जेवढे ही विद्यार्थी आहेत, एका जर का बारावी अकरावीला ऍडमिशन घेण्यासाठी फॉर्म भरला आहे, जसं आपण उदाहरण घेऊ, तर जेवढेही विद्यार्थ्यांनी अकरावीला ऍडमिशन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म भरला आहे, तर सर्व विद्यार्थ्यांचे टक्के क्रमवार लावले जातील आणि त्यानुसार तुमचा नंबर त्याच्यात कितवा बसतो तर तो जनरल मेरिट लिस्ट नंबर असतो. त्यानंतर कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट नंबर, तर कॅटेगरीचे भाग पाडले जातात, ओबीसी, ओपन, एससी, एसटी या चारही कॅटेगरीचे विद्यार्थी वाटले जातात आणि त्यानंतर त्यांच्यात सुद्धा क्रमवार जे टक्के आहेत ते लावले जातात आणि जो नंबर तुमचा येत असतो तर तो नंबर म्हणजे तुमचा कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट नंबर असतो. तर ही झाली प्रोविजनल मेरिट लिस्ट. आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये जर त्यानंतर तुम्हाला काही चूक वगैरे राहिली फॉर्म मध्ये तर ते चेंजेसला टाइम देत असता, त्याला आपण सबमिशन ऑफ गिव्हनन्स म्हणत असतो. तर ते झाल्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट लागत असते. तर प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा नंबर कळतो आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये जर का चेंजेस झाले तर त्या चेंजेसमुळे मग तुमचा नंबर एखाद्या वेळेस चेंज होऊ शकतो, 99% होत नसतो, परंतु जर काही चेंजेस झाले तर तो मग मेरिट लिस्ट नंबर हा चेंज होत असतो, त्यालाच म्हणतात फायनल मेरिट लिस्ट. आणि फायनल मेरिट लिस्ट पण हीच असते, तुम्हाला फक्त नंबर मिळत असतो तुमचा मेरिट लिस्टचा. आणि आपण काय म्हणत असतो, मेरिट लिस्ट लागली, मेरिट लिस्ट लागली, याचा अर्थ मेरिट लिस्ट लागत नाही तर तो मेरिट लिस्टचा राऊंड असतो, म्हणजेच ते सीट डिस्ट्रीब्युशन त्याला म्हटलं जातं. म्हणजे ही जी मेरिट लिस्ट बोललो मी तुम्हाला, प्रोविजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, आधी हे मेरिट लिस्ट लागत असते, म्हणजेच तुम्हाला मेरिट लिस्ट नंबर मिळत असतो या दोघं मेरिट लिस्ट मध्ये. त्यानंतर आपण ज्याला म्हणत असतो की मेरिट लिस्ट लागली, मेरिट लिस्ट मध्ये माझा नंबर लागला, त्याला मेरिट लिस्ट म्हणत नाही, त्याला मेरिट लिस्टचे सीट डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं. त्याच्यात जी मेरिट लिस्ट लागलेली असते तर त्याच्यात विद्यार्थ्यांची सीट डिस्ट्रीब्युशन होत असते, वाटणी होत असते राऊंडनुसार. जर एखाद्या राऊंडला आता 500 मुलं आहेत तर पहिल्या राऊंडला ते 50 मुलांना मुलांचे सीट डिस्ट्रीब्युशन करतील आणि जे आधीचे 50 मुलं आहेत तर त्यांचा नंबर हा लागत असतो आणि त्यालाच राऊंड म्हटलं जातं, आपण एमएससीला गॅप राऊंड म्हणत असतो आणि अदर ठिकाणी त्याला मेरिट लिस्टचा राऊंड म्हणत असतो. तर त्या राऊंडमध्ये तुमचा नंबर लागत असतो आणि ते कमीत कमी विद्यार्थी हे एका राऊंडला घेत असतात, जेणेकरून ऍडमिशनला कोणत्याही कॉलेजला प्रॉब्लेम येणार नाही. आणि या अशा होत्या मित्रांनो तीन गोष्टी, प्रोविजनल मेरिट लिस्ट तात्पुरत्या स्वरूपाची मेरिट लिस्ट असते, फायनल मेरिट लिस्ट ही कन्फर्म असते, आणि ज्याला आपण मेरिट लिस्ट म्हणत असतो तर ती मेरिट लिस्ट नसून ते राऊंड असतात, मेरिट लिस्टचे सीट डिस्ट्रीब्युशनचे राऊंड असतात आणि आपण त्याला मेरिट लिस्ट हे म्हणत असतो. हे तुम्हाला नक्कीच आधी माहीत नसेल, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि या गोष्टी तुम्हाला आधी माहीत नसतील तर या गोष्टी तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजेल मेरिट लिस्ट काय असते, प्रोविजनल मेरिट लिस्ट काय असते, मेरिट लिस्टचे राऊंड काय असतात. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला अजून काही शंका असेल तर कमेंट्स करा, या व्हिडिओला लाईक करा. मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.